नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. आत्ता आपण आहोत आचिरने ह्या गावच्या जरा पुढे. हायस्कूलपासून एकाच किलोमीटरच्या अंतरावर रासाई आईचं देऊळ आहे आणि दरवर्षी जानेवारीच्या महिन्यामध्ये ह्या देवीची जत्रा असते आणि बरेच भाविक मुंबईवरून गर्दी करून येतात आणि आवर्जून येतात. हे विशेष आहे आणि ओटी वगैरे भरणं, नवस, त्यानंतर दिवसभरात महाप्रसाद, मग जत्रा भरते, संध्याकाळपासून खूप गर्दी होते, दशावतार नाटक हे संपूर्ण असतं. आपण हे आधी पण एकदा कव्हर केलेलं, सो आता बऱ्याच टायमानंतर आपण पुन्हा एकदा ही जत्रा कव्हर करतोय. सो चला आज जत्रेत फिरूया. ट्रेंड आहे जत्रा असली की प्लॅस्टिकची खूप घरातली भांडी असतात आणि हे आहे ते मंदिर. आई बाप्पांना पुढे सोडून आलं. फिरायची आणखी एक मजा काय असते माहिती आहे? भरपूर काय काय खायला मिळतं, शॉपिंग करायला मिळते आणि वेगवेगळी व्हरायटी असते या जत्रेमध्ये. देवळाच्या आतमध्ये आलोय आणि हा देवळाच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि तुडुंब दुकानं लागली आहेत, भरपूर गर्दी आहे आणि वेगवेगळे स्टॉल्स आहेत. सो त्या हिशोबाने लाईन पण तेवढी असणार. बघूया आता. ते आमचे डॅडी ड्रोन घेऊन उभे आहेत. अरे तुझं पुगो. आणि आमची आई ते माहेरच्या देवीसाठी काय घेते? वेणी घेते. बर, किती रुपये वेणी? ओके, स्वस्त आहे ना. जेवणाची सुरुवात केली नाही का त्याकडे? हा, कारण आपण थोडे लेट आलोय. आणि बांगड्या बिंगड्या भरायचे पण स्टॉल आहेत, देवाचे फोटोज आहेत, पर्स आहेत. संध्याकाळी जत्रा बघायला मजा येईल. छंद झालं. आणि या बाजूला इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि जनकल्याण बहुजन संस्था आचिन संचालित वैभव आर्यन ऑप्टिशियन यांच्या सहयोगाने. आणि इथे रक्तदानानंतर तुम्हाला एक नारळाचं झाड दिलं जातं आणि एक सर्टिफिकेट दिली जाते. तर या बाजूला इथे जेवणासाठी लाईन आहे, म्हणजे महाप्रसादासाठी. आणि ही महिलांची लाईन, ही पुरुषांची लाईन. वहिनी बरा. आणि आजच्या मेनूमध्ये सवई बटाट्याची भाजी, डाळ भात, लोणचा, पापड आणि शिरा. आणि महाप्रसाद घेऊन आजूबाजूला कुठे कुठे त्याचा लाभ घेत असतात. खूप लाईन असते यार, खूप जास्त. काउंटर मोठा करायला पाहिजे होता. नमस्कार, आम्ही भिरवणेचे सावंत. हा, अच्छा, तुमचा हप्तो कधी येतो? 28 ला ना. होय होय, येऊचा. आणि ही लाईन बघता, ही संपूर्ण लाईन जेवणाची आहे. हे कधी सरतली जाणार कोण? दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळे आता लाईन मध्ये आहोत. आणि काय बरा, ते आमचे राजा काका. हा, आता इथे आम्ही जेवणासाठी, म्हणजे महाप्रसादासाठी लाईन लावली आणि थोड्या वेळात महाप्रसाद घेऊन मग पुढच्या कार्यक्रम. चला चला. आणि दोन काउंटर वय होते आपीचा. किती आहे नंबर बाबा तुमचा? किती नंबर आहे बाबू? +2 +1.5 +2. मग झालं, रेडी झाला चष्मा घालून बघा. मित्र शिबिर अजून पप्पांना मिळालंय चष्मा. घाला घाला बघू. चांगली नजारा बोलले अजून चष्मा नाही तुमचा. काय नाव तुमचा? नाव काय? हा, अच्छा, छान वाटलं भेटून. कडूवाडीतले इतका आवडतो, दोन दोन हातात घेतलायस. जेवणार नाहीस? काय नाव तुझं? हा, छान वाटलं तुम्हाला भेटून. आमच्या आईला काय संधी भेटत आहे की नाही? आई काय झालं? आई आईला घेतलं. आईचा नंबर आहे, माझी आई आहे काका. ही माझी आई संगीत झालं ना, मोठा घातला तरी झाला दादा. कमाल जेवण सांगायला लागतं. आम्ही मान करून केला
नावाचे पण दिले पर्यंतची जत्रा तर झाली. आता जत्रा संध्याकाळनंतरची बघायची, जी मेन असते रात्रीची. आणि श्वेता पण तेव्हा असेल, ओटी वगैरे भरायची ती, तिची पण पहिली सुट्टी आहे आणि तिचं ऑफिस आहे. सो संध्याकाळनंतर माझं म्हणतात की भाजी म्हणा, संध्याकाळनंतर फ्री होईल, फ्री झाली की मग तिला घेऊन येईन आणि मग आज रात्री आम्ही इथेच असू बराच वेळ. सो श्वेता आली की मग तिची ओटी आणि मग आम्ही जत्रा एन्जॉय करू तुमच्या. तर आता आपण रात्रीचे पुसले जत्रेत पुन्हा एकदा आणि नवीन नवरी आली आहे जत्रा बघायला. हा जुनी नवरी आली जत्रा बघायला. गाडी खूप पाठीमागे पार्क केली कारण खूप जास्त ट्रॅफिक होतं या रस्त्याला, दोन्ही बाजूला गाड्या लावतात म्हणून. पुढच्या वेळी काहीतरी चांगलं नियोजन करायला हवं गाडी पार्किंगसाठी, आणि चालणाऱ्यांना पण त्रास होतो. सो जाऊया, आता एक 10 मिनिटं लागतील चालत जायला. तर मित्रांनो, रात्रीची पण लाईन बघू शकता, वाचले रात्रीचे 9:15 ते 9:30 आणि ही महिलांची लाईन खास ओटी भरण्यासाठी आहे. आणि ह्या लाईनीत आता एन्जॉय ओटी. नवीन नवरी फायनली देवळात आली आणि आता तिची ओटी भरणार आहे. तिचं नाव काय असावं आणि येऊ जाऊ देवीचं दर्शन घ्यावं. ताई तुझा सुदर्शना बुरान. हा छान वाटलं तुम्हाला भेटून. तुझं नाव काय? राहुल बुरान. हे असावं रे, थँक्यू. हा छान वाटलं भेटून, थँक्यू. सो आता देवी शेवटी तर भरून झाली आणि आता फोटो पहा, कारण ओटी भरायची आधी फोटो पहा कसं करणार. आणि आई बाबा पण जत्रेतच आहे पण कुठे आहेत माहीत नाही, आता त्यांना शोधायला लागेल. आणि जिओला नेटवर्क आहे, फक्त बघतो माझ्या दुसऱ्या जिओला नेटवर्क आहे का. काय करणार सगळ्यात आधी? तर ही आमच्या जत्रेची खाऊ गल्ली आहे, जिथे शेवपुरी बिरपुरी पासून सुरुवात आहे. खाजेची दुकानं आहेत, आईस्क्रीम आहे, त्यानंतर इथे शिवपुरी आहे, बाबू झोपला आहे. आणि तुला काय आवडतं ते मंचुरियन ना? ओके, शिवपुरी पाणीपुरी नाही ना एवढ्यात? सुरुवात करू शकतो. सुरुवात करू शकतो. ओके, माहितीतली टेस्ट आहे, आम्हाला टेस्ट वेगळी हवी. गर्दी जेवढी आहे ना. हा इथे मंचुरियन आहे आणि राईस आहे. आणि काय
आणि आपल्या ओमीचं दुकान आहे. आता इथे काहीतरी थोडंसं खाऊया आणि नंतर बाकीचं दुसरीकडे खाऊ. हा जय तू. हा अर्जुन वा छान वाटलं भेटून. ताई छान वाटलं भेटून. खेळणी नको का? वे शॉपिंग करतोय. श्वेता म्हणते की कॅब घेऊया उन्हात ना काम करायला, आणि ती एक ब्लॅक वाली कॅब जरा छान वाजते त्यांच्या हात. काका ती ब्लॅक. आउट अंपायर आउट अंपायर आउट. बरोबर आहे. तर वाजले रात्रीचे 12:30 आणि गर्दी कमी व्हायचं काही नावच घेत नाही. लाईन तेवढीच आहे, माणसं तितकीच आहेत, आणि कशातही नाटकाला अजून खूप वेळ आहे. आणि आम्हाला उद्या जायचं आहे सकाळी एका ठिकाणी, त्यामुळे आम्हाला आता इथून जावं लागेल स्वामी समर्थ. तर आता आई बाप्पांना घेऊया. आई बाप्पा कुठे गेले ते अजून भेटलेत नाहीत मला, आणि नेटवर्कचा पण खूप इश्यू आहे. पण कसं वाटली जत्रा ही? भारी आहे ना आतापर्यंतची बघितलेली मोठी. ओके हा बघ या बघ. फायनल मित्रांनो, असा होता हा जत्रेचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण आचिरण्यातली रासाई देवीची जत्रा बघितली. आणि कितकी प्रचंड गर्दी होती ना बाबा बाबा बाबा, काय विचारू नका. लिटरली जवळजवळ म्हणजे काउंटिंग परफेक्ट नाही सांगू शकत, पण खशाखच गर्दी होती. लाईक अंगणेवाडीला कशी गर्दी होते सेम तशीच गर्दी होती. तेवढी नव्हती पण मला विश्वास आहे एक दिवस तेवढी गर्दी नक्की होईल या जत्रेला सुद्धा. आणि बऱ्याचशा माहेरवाशिनी येऊन त्यांची ओटी भरतात आणि रखवालीचा नारळ देतात आईला, आणि त्यांची काही कारणी असतील तर ती पण सांगतात. आणि भरपूर साखरमाळणी आवर्जून या जत्रेला येतात, हे एक नवल आहे. तसंच आचिरण्य 3 वर्षात एकदा भैरी भवानीचा गोंधळ होतो. आपण एकदा शूट केलेलं, एकदा अटेंड केला आहे म्हणजे तो गोंधळ. यावर्षी म्हणजे 2024ला गोंधळ असणार बहुतेक, तेव्हा आपण नक्की पुन्हा एकदा अटेंड करणार. बरेचसे आपले असे गोष्ट गोंधळी परिवारातील सदस्य आपल्याला भेटत असतात, आणि आम्ही पण त्यांना आवडीने शूट करतो आणि आपल्या व्हिडिओमध्ये त्यांना घेण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून जे रोज मला टी व्हीत बघतात, एक दिवस ते पण आपल्यामुळे किंवा ते पण भेटल्यामुळे त्यांना पण टी व्हीत दिसण्याचा चान्स मिळतो, आणि त्यांना पण एक वेगळा आनंद मिळतो. आणि आपलं कामच आहे आनंद वाटायचं. सो मला खूप मजा येते असे कोणी भेटले की मी त्यांना नक्की शूट करतो. आणि
भरपूर काय काय सांगतात भेटल्यानंतर, की आम्ही तुला रोज बघतो, रोज तुझ्या व्हिडिओची वाट बघतो, सो थँक्यू सो मच या प्रेमासाठी. संपूर्ण आचरणेकरांना एक विनंती आहे, आपला ह्या रासाई देवीचा जो आपण जत्रा शूट केली आहे, रासाई देवीची ही लिंक तुम्ही जमेल तितकी जास्त शेअर करा, जेणेकरून अजून गर्दी होऊ दे, अजून भाविक येऊ दे आणि आईचा आशीर्वाद घेऊ दे. आणि खूप भारी असते, खूप मॅनेजमेंट मॅनेजमेंट म्हणायची झाली तर सगळे जेवढे पण चाकरमानी येतात ना, आपल्या घरातलाच कार्यक्रम आहे असं समजून वावरत असतात तिथे आणि खूप मदत करत असतात, एकमेकांना सपोर्ट करतात. सो ही एकी ह्या एकीचं बळ हे असंच सदैव राहू दे, हीच ऐकडे प्रार्थना. आय होप तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला, किती चाकरमानी असे होते ज्यांना यायला नाही भेटलं आणि आपल्या व्हिडिओमध्ये दर्शन घ्यायला भेटलं, ते पण कमेंट करून सांगा. बाकी चॅनलवर नवीन असं लाल कलरचं बटन आहे, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबायचं, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला आपोआप दिसेल. लाईक नसेल केलं तर एक लाईक हक्काने करा प्लीज. बाकी आता मी चाललो आहे आचिरण्याला, आपल्या भुईमुगाचं पुढे काय झालं, ते रुजले की नाही रुजले ह्याचा व्हिडिओ पण आजच येईल असं वाटतंय, एका दिवशी दोन व्हिडिओ ठीक आहे बघू कसं काय ते, पण ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे ते तुम्हाला दाखवायला. सो तो व्हिडिओ पण येईलच, तोपर्यंत ह्या व्हिडिओचं काय ते बघून घ्या, लिंक वगैरे शेअर करा. अभी हम आता आहे आजी, आय मिस यू.